آواز विचारणार असेल विचारा सर सुप्रिया सुलेचे नाव अध्यक्ष पदासाठी चाललंय ते अध्यक्ष होतील का आपल्याला काय दिसले कार्यकर्ते काय म्हणतात पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा पवार साहेब नेहमी आमच्याशी बोलताना सांगायचे लोक आपण आपली भूमिका काही असली तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने लोक जी भूमिका घेतात त्या भूमिकेबरोबरच आपण राहिलं पाहिजे असं साहेब सांगत होते त्यामुळे मला वाटतं की लोकांची जी इच्छा आहे ती साहेबांनी पूर्ण करावी आणि उभ्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते याच मताचे आहेत की साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि आम्हीही आग्रही आणि ठाम आहोत की साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि ठाण्यातले सगळेजण आपापले राजीनामे पाठवत आहेत जयंत पाटील साहेबांना सगळ्यांचाच आहे मी सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि असं आम्हाला इतकं वादळ समोर तुफान येत आहे आम्ही त्याच्या त्याच्याशी झुंजण्याचा प्रयत्न करतोय कारण का आमच्या मागे एक नाव आहे शक्ती आहे ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे ते नाव आहे शरद पवार त्याच्यामुळे हे आम्हाला अमान्य आहे आणि साहेब नेहमी म्हणतात की ज्याच्या बाजूनी लोक आहेत त्याच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे जनमताचा आदर केला पाहिजे आता साहेबांनी लोकशाही संसदीय लोकशाहीमधला भारताचा सर्व ज्येष्ठ नेता आहे ते भीष्म पितामह आहेत संसदीय लोकशाही लोकशाहीचा आदर करत त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यायला हवा सर तुम्ही सगळे राजीनामा मागे म्हणजे वेगळा सुरू आहे मला माहित नाही त्यांचं काय सूर आहे पण आमचा सूर कालपासून तोच आहे आणि आजही तोच आहे आणि उद्याही तोच आहे अजितदादांनी जर समजा भूमिका घेतली भाजप बरोबर जाण्याची तर आपली भूमिका काय मला नाही वाटत ती भूमिका ठाण्यातल्या शहरातले सगळे राजीनामे दिलेले आहेत ठाणे जिल्ह्यातनं सगळे राजीनामे झाले सगळीकडे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि आंदोलन शमेल असं मला वाटत नाही कारण का शेवटी हा पक्ष आमचा राजकीय प्रवास याचं दुसरं नाव शरद पवार आहे माझं तर पूर्ण राजकीय प्रवासच शरद पवार या नावाने आहे त्यामुळे हे आम्हाला मान्यच नाही पाऊल मागे घ्यावं आमचा आग्रह आहे आता शेवटी ते शरद पवार आहे तर पवार साहेबांच्या छत्रछायेखाली नवीन तयार झालेला अध्यक्ष नको आहे असं आहे की पवार साहेबांच्या छत्राखाली काय म्हणाल तुम्ही कुठल्याच्या छत्रछायेखाली मी 40 वर्ष आहे साहेब किंवा मला हे जास्त कोणी शिकू नये छत्र काय आणि छाया काय मी महाराष्ट्राला सांगतोय की तुम्ही शरद पवारांना राजीनामा द्यायला देऊ नका आजच्या परिस्थितीत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणं ही महाराष्ट्राची गरज आहे शरद पवारांची नाही ही महाराष्ट्राची गरज आहे हे जे संस्कृतीहीन गलिच्छ पिरसवानं द्वेषाने भरलेलं राजकारण जे सुरू आहे त्याच्याने महाराष्ट्राचं नुकसान होत आहे सांस्कृतिकदृष्ट्या होत आहे आर्थिकदृष्ट्या होत आहे सामाजिकदृष्ट्या होत आहे औद्योगिकदृष्ट्या होत आहे शेतीमध्ये होत आहे हे जर सगळं सांगून महाराष्ट्राला स्थिरस्थावर करायचं असेल तर शरद पवारांना मध्ये राहावंच लागेल मी मानसशास्त्रज्ञ नाही मला काही माहीत नाही पण माझी जी भावना आहे ती महाराष्ट्राची भावना आहे आणि शरद पवारांना ती ऐकावीच लागेल काय तब्येत बिब्येत काय आम्हाला कारण देऊ नका 2004 साली त्यांचं इथलं ऑपरेशन झालेलं असताना इथलं रक्त आणि लाळ टपकत असताना नागपूरच्या बाजूला 48 डिग्री टेम्परेचरमध्ये ते लाखाची सभा घेत होती ते शरद पवार आहेत एकदा मी आणि ते सांगलीच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना बोलण्याला अडचण झाली मला साहेब काय झालं का असं बोलताना आपण थोडंसं अडकल्यासारखं बोलतायत तर त्यांनी मला अशी मान मिळवून दाखवली की अरे जितेंद्र थोडीशी जीभ कापली आहे जीभ कापलेलं माऊस ह्याला पाठवलं आहे बायोप्सीला म्हणजे कॅन्सर आहे की नाही तपासायला ते शरद पवार आहेत ते असं आत्ता तर फिट आहेत काय काय अनफिट आहे ते काय आजारी आहेत तेव्हा ठीक आहे वय आहे आहे पण शेवटी भीष्म पितामहाचं जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा त्यांचं वय भीष्माचं वय त्यांच्यातली ऊर्जा
जी अनपॅरेलल होती मी म्हणजे ती गणांगणामध्ये कोणाकडेच नव्हती म्हणून त्यांना भीष्म म्हटलं ना आपण जेव्हा महाराष्ट्राचे भीष्म पितामह शरद पवार म्हणतो तेव्हा भीष्मासारखीच ऊर्जा त्यांच्याकडनं अपेक्षित आहे हे छोटे मोठे आजार याला काय आजार म्हणत नाही शरद पवार शेवटी शरद पवार जे म्हणतील शेवटी ते आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असेल पण तरीही मी आज सांगतो की त्यांना आम्हाला न विचारता आम्हाला विश्वासात न घेता असा तडकाफडकी राजीनामा देण्याचा अधिकार त्यांना नाही आम्ही कोणाच्या जीवावर जगायचं आमची जी लढाई आहे ती कशी लढाई आहे तुम्हा पत्रकारांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अशा या लढाईत आम्हाला एकच आधार होता की सकाळी जरी काही झालं तर 5 मिनिटात साहेबांशी फोनवर बोललो साहेब बोलले जितेंद्र त्या काळजी करून तुम्ही आहे मी आहे या शब्दाला खूप अर्थ होता त्याच्यातला जो विश्वासदर्शक भाग होता त्या भागावरती आम्ही लढाई लढायचो आता कोणाकडे नाही अपेक्षा ठेवायची असं आहे की शेवटी ते पद हे फार मोठं पद आहे शेवटी नाही म्हटलं तरी टोटल कंट्रोल ऑफ द पार्टी त्यांच्याकडे असतात माणूस त्यांच्या पदाने बाजूला झाला की मग त्याचा हळूहळू हळूहळू इंटरेस्ट कमी होत जातो आता ते पूर्वी MCAचे अध्यक्ष होते BCCIचे अध्यक्ष होते प्रत्येक मॅच बघायला जायचे आता कधी आले तर आले एखादी मॅच बघितली तर बघितली मीटिंगला बसले तर बसले आता कंपल्शन नाही अरे मी बघतोय ना MCAमध्ये आता मला कुणाचा काय रोल होता माहित नाही माझा रोल मला महत्वाचा वाटतो बाकी कोणाचे रोल आहेत ते प्रत्येकाने आपापले रोल करावेत त्याला काही कोणा आणू शकत नाही माझा रोल मी घेतलेला आहे माझी भूमिका मी मांडलेली आणि माझ्या भूमिकेने छान आहे सर जयंत पाटील यांनी देखील संसदेत भूमिकेचा राजीनामा दिला असं कळतंय आपण देखील सर राष्ट्रीय संस्कृती सर आपण देखील राजीनामा दिला नवीन अध्यक्ष निवडीची जी प्रक्रिया सुरू झाली त्याला आपला पाठिंबा नाही असं असं अध्यक्षपद मी तुमच्या समोर बसलो मला माहित पण नाही काय चालू आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी बोलायचं ठरवलं तर मी मूर्ख असं समजू मला जोपर्यंत साहेब सांगत नाहीत किंवा मला जोपर्यंत कन्फर्म काही कळत नाही तोपर्यंत माझं जे मत आहे ते मत आहे आणि त्याच्यानंतरही माझं एक मत असेल मतभिन्नता ही राजकारणाचा पाया आहे मतभिन्नता नसेल तर राजकारणच नाही